काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण 2 दिवसापूर्वी पावसाळी अधिवेशनात पाहिलं की करमाळा तालुक्यात जे केळी संशोधन केंद्र उभारलं जाणार होतं, मात्र त्याला कृषी विद्यापीठाकडून नकारात्मक अभिप्राय देण्यात आलेला आहे. नेमकं हा जो नकारात्मक अभिप्राय देण्यात आलेला आहे तो नेमका का देण्यात आलेला आहे, नेमका या ठिकाणची जागा कशी आहे, आपण जर पाहिलं तर आपण जे आलेलो आहोत सध्या त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत करमाळा तालुक्यातील जेऊर शेलगाव येथे जी कृषी कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी आपण आलेले आहोत. नेमकं ह्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, ही जी कृषी विद्यापीठाचं जी क्षेत्र आहे ती किती आहे, या सगळ्या बाजूने आपण येथे माहिती घेणार आहोत. मात्र ही जी जागा सुचवण्यात आलेली होती ती जागा का सुचवण्यात आली होती, ही नेमकी ह्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती म्हणजे किरण डोके यांच्यामार्फत ही प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यांनी या केळी संशोधन केंद्रा येथं व्हावं म्हणून ते प्रयत्न करत आहेत. नेमकं आपण त्यांच्याशी संवाद साधून नेमकी येथील काय परिस्थिती आहे ही आपण जाणून घेऊयात. आपण पाहू शकतो शेलगावपासून वांगेकडं जाणाऱ्या या रस्त्यावरती हे कृषी संशोधन केंद्र आहे. 1941 या ठिकाणी हे कृषी संशोधन केंद्र सुरू झालं. नेमकं तेव्हापासून हे कृषी संशोधन केंद्र करमाळा तालुक्यातील शेतीवरती काम करतं. त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने काम केलं जातं हे आपण पाहूयात. या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या वतीने जी क्षेत्र आहे तेथील आपण पाहतो की इथं एक स्वतंत्र DP आहे, आतमध्ये झाडे आहेत, इथं त्यांचं ऑफिस देखील आहे. मात्र आज शनिवार असल्यामुळं काही ऑफिस इथले बंद आहेत, मात्र तेथील कर्मचारी या ठिकाणी आहेत. आपण बघूयात, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या जागेचा उल्लेख करून नकारात्मक अभिप्राय आला आहे असं सांगितलं होतं. मात्र आपण पाहूयात, या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे कृषी विद्यापीठाअंतर्गत जे हे कृषी संशोधन केंद्र आहे त्यांचं हे ऑफिस आहे. आज सुट्टी असल्यामुळं हे ऑफिस बंद आहे. आपण येथील माहिती जाणून घेणार आहोत, किरण डोके यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण पाहूयात कसं हे 2013 ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं होतं. कृषी संशोधन केंद्राचे ही ऑफिस आहे. डॉक्टर तुकाराम मोरे कुलगुरू यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालेलं होतं. या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांबाबत जे नियम आहेत कामात सरकारी कामात अडथळा आणणे किंवा इतर ज्या काही गैरप्रकार होतात त्याबाबत देखील इथे माहिती देण्यात आलेली आहे. आपण पाहूयात आता इथं काही शेतकरी आणि कृषी शेतीशी संबंधित असलेले तज्ज्ञ आपण त्यांच्याकडून काही माहिती घेणार आहोत. या भागाला जर पाहिलं तर कृषी विभागाचा परिसर आहे, या ठिकाणी संशोधन केलं जातं. ज्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र होणार होतं आणि पावसाळी अधिवेशनात माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी नेमका काय प्रश्न केला होता आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावर काय अभिप्राय दिला, काय उत्तर दिलं हे आपण पाहूयात. अध्यक्ष महाराज, सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा माडा माळसरस पंढरपूर या तालुक्यामध्ये आणि विशेषतः सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बनाना कर्स मध्ये केळीचा समावेश झालेला आहे आणि त्या दृष्टीनं शेलगाव तालुका करमाळा येथे शासनाची 55 जमीन उपलब्ध आहे आणि त्या जमिनीमध्ये जर आपण केळी संशोधन केंद्र काढलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा एकूण भारतातून जी निर्यात झालेली आहे ती साधारण 16,000 कंटेनर झालेली आहे आणि त्यातून सोलापूर जिल्ह्यातनं 8,500 कंटेनर
म्हणजे जवळपास 50% निर्यात सोलापूर जिल्ह्यात केळीसाठी झालेली आणि म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याची मागणी आहे की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केळीसाठी म्हणून त्या ठिकाणी कृषी उत्पादनांतर्गत करावं. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे शेलगाव येथे 55 एकर क्षेत्र उपलब्ध आहे, तसंच मोहळा जवळपास 100 एकर आहे, सोलापूरला जवळपास 200 एकर आहे. बीज गुणन केंद्र ही ज्वारी मका बाजरी ह्याच्यावर काम करणारी केंद्र आहेत, त्यामुळं तिथलं केंद्र जर आपण केळी कर्ज केळीसाठी दिलं तर त्याचा फायदा निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला होईल. त्याचबरोबर या ठिकाणी शेलगाव संशोधन केंद्रावर किती शास्त्रज्ञ आहेत ते आम्हाला या निमित्ताने सांगावे. मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, सन्माननीय बबन दादा शिंदे साहेबांची आणि संजय मामा शिंदेची ही लक्षवेधी आहे आणि सन्माननीय या लक्षवेधीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यातले त्यात मोहोळ तालुक्यामध्ये जिथे जे पहिल्यांदा पत्र गेलं की या ठिकाणी केळीचं संशोधन केंद्र या ठिकाणी उभं करावं, कारण या परिसरातून फार मोठ्या प्रमाणामध्ये केळी ही त्याची निर्यातही होते आणि सबंध देशभर सुद्धा विकले जाते. अध्यक्ष महाराज, पण जी जागा त्या ठिकाणी मागितली गेलेली आहे आणि जे पत्र सुरुवातीला प्राप्त झालेलं आहे ते दिनांक 16/1/2023 ला जे पत्र सहसंचालकाकडे फलोत्पादन यांनी संचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडे दिलं अभिप्रायाच्या मागितल्या संदर्भात, अध्यक्ष महाराज त्या पत्रान्वये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेनी राहुरी कृषी विद्यापीठाकडे या ठिकाणी अभिप्राय मागितला. पण अध्यक्ष महाराज, मौजे शेळगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही जी काही कोरडवाहू संशोधन केंद्राची जागा केळी संशोधन केंद्र म्हणून या ठिकाणी करा असा जो या ठिकाणी सन्माननीय सदस्यांचा प्रश्न आहे, या प्रश्नाच्या बाबतीत ही जी जागा आहे ती जागा अध्यक्ष महाराज 1941 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोजे शेळगाव तालुका करमाळा येथे हे 1941 मध्ये कोरडवाहू संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. ही 55 एकर एकूण जागा आहे आणि अध्यक्ष महाराज आजही महत्वाचं म्हणजे काय, आजही या कोरडवाहू संशोधन केंद्राची गरज आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अभिप्राय मागवण्यासाठी ज्यावेळेस कृषी विद्यापीठ राहुरीकडे गेला त्यावेळेस या प्रस्तावाला जी शिफारस मिळायला पाहिजे होती केळी संशोधन केंद्रासाठी ती पूर्णपणाने राहुरी विद्यापीठाने नाकारली. म्हणून अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आता या एकूण राज्यातील जवळपास 83% कृषी योग्य क्षेत्र हे कोरडवाहू पिकाखाली असल्याने आणि अन्नधान्य उत्पादन याच्या क्षेत्रात होत असल्याने कोरडवाहू संशोधन केंद्र शेळगाव हे राज्य आणि कृषी विद्यापीठ संशोधनासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे ती जागा सोडून त्याला संलग्न, मला त्यांनी विचारलं की ती जागा सोडून त्याला संलग्न एक आणखीन 55 एकर जागा आहे ती या संशोधन कोरडवाहू संशोधन केंद्राची सोडून आहे. पण अध्यक्ष महाराज स्पेसिफिक पत्र गेल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा अभिप्राय आला, तो नकारार्थी आलाय. त्यामुळं जी काही मागणी त्यांनी केलेली आहे त्या मागणीचा विचार जर सकारात्मक करायचा आहे तर मला नव्याने त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाला त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं कुठं जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी केळी संशोधन करता येईल का हे सरकार आणि हा विभाग नक्कीच त्याबाबत सकारात्मक विचार करेल. आता आपण जो व्हिडिओ पाहिला आता त्याच व्हिडिओच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही ह्या कृषी केळी संशोधन केंद्र इथं व्हावं याच्यासाठी सगळी प्रक्रिया तुम्ही सुरू केली, अजूनही तुम्ही त्याचा पाठपुरावा करतायत, मात्र आता आपण पाहिलं की मंत्री कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं की ह्या करमाळा तालुक्यात जी शेलगाव या ठिकाणी केळी संशोधन केंद्र उभारलं जाणार होतं मात्र त्याला कृषी विद्यापीठाने नकारात्मक अभिप्राय दिलेला आहे, त्यामुळे हे केळी संशोधन केंद्र करमाळा तालुक्यात होईल की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्ह्यात कुठं होईल हे बी सांगता येत नाही, तुम्हाला काय वाटतं आणि ही जी तुम्ही सगळी प्रक्रिया केली होती नेमकी काय होती?
नाही एकंदरीत आपल्याला करमाळा तालुक्यामध्ये आपण शेलगावमध्ये केळी संशोधन केंद्र व्हावं म्हणून 2021 पासून ह्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करत आहे. यात महत्त्वाचं म्हणजे आपला उजनी जलायचा पट्टा पूर्ण आहे आणि इथं जर कोरडवाहू संशोधन केंद्र आहे तर सो कोरडवा पद्धतीने काम होत आहे हे आम्हाला मान्य आहे. परंतु एवढा उजनी जलायचा पट्टा वाढल्यामुळं केळी क्षेत्र वाढले आणि केळीवरती संशोधन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी आम्हाला राहुरी विद्यापीठाने पण या गोष्टीसाठी मान्यता दिलेली आहे. त्या पत्राचा पण मी तुम्हाला सविस्तर पत्र देतो. आणि दुसरं महत्त्वाचं फलोपता पण आपल्याला या बद्दल बाबा केळी संशोधन केंद्र झाल्यात आपल्या इथं आपल्या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो ही पण गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे. एकंदरीत कोरडवाहू शेतीचं संशोधन केंद्र आहे त्याबरोबर पण केळी संशोधन केंद्र तसेच कामगार ट्रेनिंग सेंटर व शेतकरी ट्रेनिंग सेंटर ह्या तीन गोष्टीचा आम्ही वारंवार मागणी करत आहे आणि ह्याचा पाठपुरावा करून आम्ही ह्यापुढं पण आमच्या प्रस्तावामध्ये काय त्रुटी असल्यात त्याला आम्ही रिवाइज करून नंतर आम्ही शासन दरबारे नेऊन ह्याला पुढं कसं नेता येईल ह्यावरती आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि आमच्या तालुक्यामध्ये शेलगाव इथं केळी संशोधन केंद्र होणार ह्यासाठी आम्ही म्हणजे पुढं जाणार आहे. ह्या ह्यामध्ये आम्हाला आमचे गुरुवर्य आनंद कोटाडे सर माझे कृषी आयुक्त उमाकांत दांगड साहेब आणि राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू देशमुख सर तर यांचं पण मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनातून आणि आत्ता चालूच्या अधिकाऱ्याकडे जाऊन ह्यामध्ये काय परिवर्तन प्रस्तावामध्ये करायचं ह्यामध्ये आम्ही करून हा प्रस्ताव पुढं नेऊन शासन दरबार नेऊन इथं केळी संशोधन केंद्र व्हावं ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच. मला एक सांगा, देशमुख साहेब आपल्याबरोबर आहेत, दीपक आबा देशमुख आपल्याबरोबर आहेत, करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र व्हावं असं तुम्हाला का वाटतंय आणि आत्ता करमाळा तालुक्यातून जे उत्पादन होत आहे ते किती आहे? खरं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला कृषी खात्यामार्फतची दोन संशोधन केंद्रं आहेत. एक आहे राहुरी विद्यापीठामार्फतचं कोरडवाहू संशोधन केंद्र आहे आणि महाराष्ट्र शासनामार्फत ह्याला चिटकून आणि शेजारीच एक फलोत्पादन संशोधन केंद्र बीजगुणन केंद्र या ठिकाणी आहे. ही दोन्ही केंद्रांची स्थापना खरं सांगायचं तर स्वातंत्र्याच्या अगोदरची 1941 सालची आहे. आणि त्यावेळेचा जर भौगोलिक इतिहास पाहिला आणि बघितला तर सोलापूर जिल्हा हा खऱ्या अर्थाने 100% कोरडवाहू जिल्हा होता आणि त्या अनुषंगानं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या अनुषंगानं या दोन्ही संशोधन केंद्रांची स्थापना झालेली आहेत. तर काळाच्या ओघामधला जर विचार केला तर उजनी बॅकवॉटर झालं, त्याच्यानंतरनं बदल झालेली पीक पद्धती या सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि त्या दृष्टीतनं ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. त्याच्यानंतरनं आत्ताच्या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये केळीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी कंदर, वांगी, चिकलटान म्हणजे करमाळ्याचा बॅकवॉटर एरिया जर घेतला तर आज ऊसापेक्षासुद्धा ज्यादा क्षेत्र हे केळीचं निर्माण झालेलं आहे. आणि त्याचा सगळा जर सारासार विचार केला तर आज आपल्याला कोरडवाहू संशोधन केंद्राऐवजी खऱ्या अर्थानं केळी संशोधन केंद्राची या ठिकाणी खूप मोठी आवश्यकता आहे. आणि त्याच्याबरोबरच जवळजवळ तिथनं या दोन्ही संशोधन केंद्रांचा जर विचार केला तर या ठिकाणी 100 एकराचं क्षेत्र या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी का आवश्यक आहे केळी संशोधन केंद्र होणं तर शासनाच्या दृष्टीनं दोन जमेच्या बाजू आहेत की या ठिकाणी खऱ्या अर्थानं केळीचं उत्पादन म्हणजे केळी पिकाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट शासनाला रस्त्याची म्हणा किंवा जागेची म्हणा या ठिकाणी शासनाचीच उपलब्धता असल्यामुळं त्यांना नवीन गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. त्या अनुषंगानं या ठिकाणी निश्चितच केळी संशोधन केंद्र होणं खूप काळाची गरज आहे. डोकेसाहेब, तुमचं केळीच्या म्हणजे केळीची विक्री असेल किंवा तुमचं केळीच्या ह्याच्यात खूप मोठा अभ्यास आहे. आपण जर पाहिलं तर राज्यात जळगाव आणि नांदेड या दोन ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहेत. सोलापूर जिल्ह्यात माढा, करमाळा, माळशिरस आणि पंढरपूर या चार तालुक्यांमध्ये केळी खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. राज्यात दोन ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहेत. आता ही तिसरं केळी संशोधन केंद्र होत आहे, त्याचा नेमका आपल्याला फायदा काय होणार आहे?
आपल्या सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आपण केळी क्षेत्रामध्ये वर्षभर केळी लागवड करू शकतो, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, जर तुम्ही जळगाव, नांदेड किंवा गुजरात परिसर घेतला तर हे हंगामी केळी पद्धतीमध्ये काम केलं जातं. आम्हाला एक्सपोर्टसाठी केळी जर साधारण 1-3 ते 4 महिने तिथं फक्त केळी मिळू शकते, पण हीच केळी सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या क्वालिटीची, किपिंग क्वालिटी चांगली असणारी एक वर्षभर केळी आपण पुरवठा करतो. एकूण भारताच्या निर्यातीमध्ये सोलापूर जिल्हा हा 50% निर्यातीमध्ये आहे आणि एकदम निराशम केळीचा पुरवठा आपणच करू शकतो. त्यामध्ये आता संशोधन केंद्रा माध्यमातून आम्हाला एकच सांगायचं आहे की बाबा, ह्या आपण जे निर्यात करतो ती निराशम केळी कंटिन्यू राहावी, कारण निर्यात हा संपली नाही पाहिजे, त्याच्यावर सर्चिंग होणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांनी केळीवर केळी घेऊन ही आपली जमीन नापीक होऊ लागले, केळीचं उत्पन्न घसरू लागलं, आमची एक्सपोर्टची क्वालिटी थांबू लागले. त्या अनुषंगाने केळी संशोधन केंद्र झाल्या जर आपल्याला क्वालिटीमध्ये सुधारणा होईल, शिवाय नवीन वाणाची निर्मिती होईल, जे नवीन रोग आहेत त्यामध्ये लोक शेतकऱ्याला सामावून घेतलं जाईल. शेती पट्ट्यामध्ये केळी संशोधन असल्यामुळे आपण शेतकरी ट्रेनिंग सेंटर घेऊ शकतो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होते त्यामध्ये वर्करची खूप कमतरता आहे. मध्यंतरी कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण बंगाल कलकत्त्याचे आपल्याकडे लोकं कामं करत आहेत, ती लोकं अक्षरशः हेतून निघून गेले होते. त्यावेळेस अक्षरशः शेतकऱ्यांचं पीक शेतामध्ये उभं होतं. मग त्यावेळेस आपण काय करू शकतो, आपल्याकडे वर्कर ट्रेनिंग वर्कर नाहीत तर आपण ट्रेनिंग वर्कर सेंटर पण इथं उपलब्ध करू शकतो. म्हणजे ह्या माध्यमातून केळीमध्ये आपण सोलापूर जिल्ह्याचं नाव म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचं एक तर नाव आहेच आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कायापालट होऊन आपण एक्सपोर्टचं डिमांड सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. आत्ता जे आम्ही एक्सपोर्ट करतो ते सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा एक्सपोर्टचं डिमांड मागणी पूर्ण होत नाही. अक्षरशः आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टरची मागणी आहे पण त्या क्षमतेने आपल्याकडे केळी नाही. तर ही क्षमता, आपली निर्यातीची क्षमता पूर्ण करण्यासाठी केळी संशोधन केंद्राची आपल्याला ह्या ठिकाणी गरज आहे. एवढा महत्त्वाचं कृषी क्षेत्रातलं हे पाऊल आहे केळी संशोधन केंद्र करमाळा तालुक्यासारख्या ठिकाणी होणं आणि त्याला सगळीकडून अभिप्राय सकारात्मक येतात असं सांगितलं जातं. तुमच्याकडे तसे डॉक्युमेंट देखील आहेत, मात्र तरी देखील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मात्र मंत्र्यांनी थोडं काहीतरी त्याच्यात एखादी क्वेरी आहे, त्याची बलस्थाने पॉझिटिव्ह आहेत त्या अहवालात, त्याच्यानंतर त्याच्यातून परिणाम काय होणार आहेत ही बी त्याच्यातून चांगली गोष्ट आहे असं सांगितलं. मात्र मग शेवटच्या ह्याच्यात जे काय सांगितलं जातं की नकारात्मक अभिप्राय दिला जातो आहे, मग ह्याच्यात कुठं काय थोडं राजकारण होतं आहे असं वाटतंय का? नाही, ह्यामध्ये वास्तविक राजकारण होते असं बिलकुलच नाही, कारण सर्वच राजकीय पक्षातून सर्वांचं सहकार्य आहे की बाबा ह्या भागामध्ये केळी संशोधन झालं पाहिजे. कारण आपलं सोलापूर हे बनाना क्लस्टरमध्ये संबोधलं आहे, बनाना क्लस्टर झालं आहे, हे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे. आपल्या भागामध्ये 25,000 मेट्रिक टन कोल्डस्टोरेजची कॅपॅसिटी तयार झालेली आहे, त्यामुळे राजकीय हा विषय नाही. शेवटी एक कागदपत्री जो प्रोजेक्ट DPR आहे त्यामध्ये कुठंतरी कमतरता असल्यामुळं हे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचलं नाही, पण ते आम्ही व्यवस्थित पोचवून त्याचा पाठपुरावा पूर्ण करून केळी संशोधन केंद्र आपल्या भागामध्ये हवं ह्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणारच. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. आपण पाहिलं की म्हणजे काहीही करून करमाळा तालुक्यात हे केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे. आता कृषी मंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि सोलापूर या ठिकाणी देखील कृषी संशोधन केंद्राची जागा असल्याचं सांगितलं आहे, मात्र आता नेमक्या पुढे कसा पाठपुरावा केला जाईल आणि पुन्हा हे केळी संशोधन केंद्र करमाळा तालुक्यात व्हावं यासाठी कसा प्रयत्न केला जातो आहे हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.